बघत इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी यासंदर्भात भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिमच्या वतीने महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली. देशाच्या पंतप्रधानांना अशा पद्धतीने बोलणे ही काँग्रेसची संस्कृती आहे का? आता काँग्रेस पाकदर्जीने भाषा बोलत आहेत. ज्या नेत्याला मतपेटीतून हरवू शकत नाही त्यांना मारण्यापर्यंत काँग्रेसची मजल जात आहेत. पंजाबला मोदीजींचा ताफा अडवला होता त्यावर काँग्रेसचे तिथले मुख्यमंत्री उत्तर देत नाही. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मारण्याची भाषा करतात हे योग्य नाही. काँग्रेस राजकीय पक्ष आहे की दहशतवादी अड्डे चालवणारी यंत्रणा? काँग्रेसने पाकधारजीनी भाषा बोलू नये, नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे. यावेळी कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रे, महिला आघाडी प्रदेश सचिव प्रिया शर्मा, महिला आघाडी मंडळ अध्यक्ष ज्योती भोईर, ॲड समृद्ध ताडमारे, अमित धाकरस, दीपक ब्रीद, स्वप्नील काटे, श्याम मिरकुटे, प्रताप टोमकर, अशोक मिरकुटे, नितीन सपकाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.